सव्वीस जानेवारी म्हणल्यारच आमकां सगळ्यांक खबर आसा की आयज प्रजासत्ताक दीन म्हणून आमी सगळें मनयतात. बरें दिसता की आयज झेंडा वंदन करता आसतना इतल्या गोश्टी करता आसतना एक सकाळ फुडें तुमी सगळे हांगा जमले आसात. आयज गोंया बरोबर अख्खे भारतभर म्हणटा अशें आज झेंडा वंदन जाता आनी आमकां तुमकां सगळ्यांक खबर आसा की घटनेनुसार आयच्यान जो प्रजासत्ताक दीन जेन्ना आसा ते भारत देश स्वतंत्र जाले उपरांत जे खऱ्या अर्थानी घटना जी लागू झाली आणि आयचो 26 तारीख म्हणल्यार प्रजासत्ताक दीन म्हणून आम्ही मनयतात. आयच्या रिपब्लिक डेची तुमकां सगळ्यांक शुभेच्छा येता, परबीं येता. आणि ह्या घटनेक आम्ही चुकपाक शकनात की जांचो उगडास करपाक जेका लागून हे स्वतंत्र आमकां मेळिल्लें आसा, जेका लागून आमके आझाद भारता भितर आमकां आतां ताड बांदिल्ली मानवर काडून रावपाक एक संदी मेळटा, ते आमचे स्वतंत्र सैनीक. हांव मुद्दम जाऊन प्रत्येक फावटी उल्लेख करता जे काही स्वतंत्र सैनीक काही हयात आसात, काही थोडे हयात आसतले, पूण चडशे हयात आमचे मदीं ना. पूण त्यांचो त्याग, त्यांचो सॅक्रिफायस, त्यांचो त्या टायमार केल्ले धाडस त्यांनी आयज आमकां हे स्वतंत्र दिल्ले आसा आनी ताका लागून आमी रिपब्लीक डे मनयतात. आयज आमकां आझाद करपाचें, स्वतंत्र करपाचें हें आमचे फुडें आव्हान ना. आज आमी आझाद आसात आनी फक्त हे आझाद टिकोवन दवरता आसतनाच बाकीचे ह्या देशाक ह्या राज्याक आमच्या फुडें कशें उरतले, आपली कंट्रिब्युशन कितें आसतले, आपूण आपल्या गांवांक देशाक आपूण कितें दिवं शकता, आपल्या राज्याक कितें दिवं शकता हो प्रयत्न आमी प्रामुख्याने करपाक जाय. जेन्ना थोडे वर्सां तुमी पयलीं वचून पळयात जेन्ना आमी दुसऱ्याच्या गुलामगिरी भितर आसले तेन्ना लोक आमचे भारतीय कशे आसतले, तशे आमचे गोवन लोक कशे आसतले ते पळयात. आयज आमी ताड मानून आमी जगतात, आज आमी झेंडा वंदन करतात, फ्लॅग होस्टिंग करतात, झेंड्याक मानवंदना म्हणटा सल्यूट केल्लें आसा, गर्व आसा की आमी आझाद भारता भितर आसात. पूण जेन्ना तो काळ तुमी पळयात जो ज्या टायमाक आमी ब्रिटिशाचे अंडर आसले किंवा गोंयाक पुर्तुगेजाचे अंडर आसले, पूण तेन्ना आमी गुलामगिरी भितर जेन्ना आमच्याच राज्याक, आमच्याच घराक, आमच्याच गांवांक, आमच्याच देशाक दुसरी राज्य करतात, दुसऱ्यांचो कायदो चलता आनी आमी खंय तरी गुलाम अशे थंय रावतात, अशे पद्दतीन आमी आमचे पुर्वज पयलीं गेल्ले आसात. आनी तेतलेच काही पुर्वज आमचे जे धाडस करूं म्हणटा अशें जिवाक भिनासतना, हें तुमकां खबर आसतलें की जेन्ना दुसऱ्यांचें राज्य आसता, दुसऱ्यांचे आनी ते बी जे गोरे लोक तेंचे राज आसतना जेन्ना कोणी तरी धाडस करप, कोणे तरी स्वतंत्र लढ्याक फुडें सरप म्हळ्यार प्रत्येकाक भंय दिसत की आपल्या जीव आपल्या उरतलो काय ना, आपल्या फॅमिलीक फुडें आपूण परत जें पावल फुडें मारून भायर सरता स्वतंत्रासाठी आपूण परत घरा कडेन येतलो काय कितें, अशी पद्दतीन एक आव्हान सगळ्यांच्या फुडें आसलें. पूण इतलें आसतना सुद्दां त्या टायमाच्या लोकांनी हो धाडस केलो, त्या टायमाच्या स्वतंत्र सैनिकांनी धाडस केलो जेणे करून कसलेच आमिशाक बळी पडनासतना जावं ती फॅमिली आसतली, घरदार आसतले, ती जात्या जावं पूण आपूण देश स्वतंत्र करतलो, आपूण देशा खातीर कितें तरी करतलो, आपूण ह्या गुलामगिरींतल्यान मुक्त करपा खातीर आपलें कंट्रिब्युशन आसतलें अशे पद्दतीन कार्य केलें. आनी तेंच्या बलिदाना खातीर, तेंच्या सॅक्रिफायस तेणी केल्ले कारणांनी आयज आमकां हें आजादी मेळिल्लें आसा. आयज आमी प्रजासत्ताक दीन मनयतात. ह्या स्वतंत्र नंतर आमची घटना घटनेचे नुसार आमी आज जगतात. जे आयज आमचे सगळे जो राजकीय मळार आसतले, जे कानुनी मळार आसतले, किंवा सगळे सामाजीक मळार, सगळे मळाचे जे आमी काम करतात, कार्य करतात, ते आमी घटनेनुसार आज पर्यंत लोकशाही पद्दतीन आयज देश फुडें चलत आसा. आनी लोकशाही तुमकां मुद्दम आनी एक पण सांगता, लोकशाही जी पद्दत आसा, लोकशाही जी आसा ही आमी टिकोवन दवरपा खातीर जाण्या एकल्याचो आमचो काम आसता, कार्य आसता, की आमी फक्त लोकशाही टिकोवन दवरून बरें काम आमी करपाक जाय, बरें कार्य आमी करपाक जाय. जें कितें शक्य आसा प्रत्येकाक तेणी आपलो खंय तरी बरें काम करपाक जाय. आमकां आव्हान ना की आमकां स्वतंत्र परत फिल्डार वचून लढाई कर, कोणाक धांवडावन घाल, किंवा म्हणजे आमी आझाद आसात. आमकां स्वतंत्र घडून हाडपाची गरज ना, स्वतंत्र आमच्या पुर्वजांनी घडून हाडलें. आनी आतां सुद्दां आमचे रक्षा करपी आमचे सेनादल सैनीक जे आसा ते आज बॉर्डरीचे आसात, ते आमची सुरक्षा करतात, सगळें आसा, आमी सुरक्षीत आसा. फक्त आमी आमचेच बरें काम, आमी आमचे एकमेकाक सहकार्य, आमी एकमेकाक खंय तरी सकयल्याक पडलेल्याक हात दिवन वयर उबारप किंवा आपली कंट्रिब्युशन ह्या गांवांक, ह्या राज्याक, ह्या देशाक दिवप हेंच आमचें कर्तव्य आसा. आयज म्हाका उगडास करून दिसता की आमचे आदरणीय प्रायम मिनिस्टर ज्या पद्दतीन, नरेंद्र मोदीजी ज्या पद्दतीन भारताक फुडें व्हरपाचें काम करतात, ती उल्लेखनीय कामगिरी आसा. आयज तुमी अनेक जाणां डिशियन म्हणटा अशें की जेन्ना हे 9.5 वर्सांच्या कार्यकिर्दी भितर जे डिसिजनां तुमी घेतली, जे तेणी प्रामुख्यान ठळक काही डिसिजन घेतली, ती खऱ्या अर्थांनी अत्यंत गरजेची आसली भारतीयांक.
जे तुम्ही आर्टिकल 370 पळयात, ते ट्रिपल तलाक पळयात, किंवा अनेक डिसिजना जी डिसिजना अत्यंत गरजेची असलेली, जी हजी पहिली केन्ना कोणी घरोप करप हे धाडस करप शक्य झालं ना कोणाक, ते आज आमच्या आदरणीय मोदींनी केलेलं असं. आणि हे सगळे करता असताना, मेजर डिसिजन घेता असतानाच आज अंत्योदय तत्वाचेर काम केल्ले आसा. अंत्योदय तत्वाचेर सगळ्यांक समावन घेवन, जे युवा पिढी आसतली, बुजुर्ग लोक आसतले, शेतकरी आसतले, म्हणजे किसान आसतले किंवा मजदूर आसतले, किंवा हे सगळे फिल्डातले, सगळे फिल्डाचो ग्रोथ कसो जातलो, सगळे फिल्डाची प्रगती कशी जातली, अशा पद्धतीन तुम्ही अनेक गजाली, अनेक पावलं मारले असतात, अनेक स्किमी आखले असतात, त्या पद्धतीन आज भारत देशात उचली पावण्याचे व्हरपचे काम केले असतात. आज भारताक आमक गर्वान सांगून दिसता, आज आमचे काही भाव जेव्हा परगावी परदेशात वयतात, ते आपले अनुभव सांगतात, आपल्याक पहिली बाहेर वयता असताना मान सन्मान कसो मेळ्ळो आणि आता कसो मेळटा, जमीन आसपाचो फरक. कित्याक पहिली आमकां इंडियन म्हणजे ते भारतीय म्हणून आमकां व्हडलोसो रिस्पेक्ट नासलो, पण आज आमी तेच जेव्हा आमी खंय तरी दुसऱ्या देशात वयतात, दुसऱ्या कंट्रीक वयतात, तेव्हा आमकां लोक आदरान पळयता, हे इंडियन म्हणजे भारतीय आसात, म्हणटकीच खंय तरी आदर आसा, रिस्पेक्ट आसा. हो रिस्पेक्ट कोणी आमकां केलो, हो रिस्पेक्ट कित्याक आमकां तयार झालेलो आसा, तर रिस्पेक्ट आमच्या आदरणीय प्रायम मिनिस्टरांनी, जे सर्वांगीण विकास करता असताना, अंत्योदय तत्वाचेर काम करता असताना देशाक फुडें व्हरपाचें काम आज केल्लें आसा. भाऊ, आज देशा बरोबरच आज आमचे गोंयात सुद्धा सरकार असा, डबल इंजिन सरकार चालता. आदरणीय आमचे CM जो डॉक्टर प्रमोद सावंत जे कार्य करता, ते तशेंच करीत आसात. आज ज्या पद्धतीन सर्वांगीण विकास आमी गोंया फुडें तुमकां दिश्टी पडटा, आज जर चौफेर विकास जे ज्या पद्धतीन पोळ्या टू पत्रादेवी आसतले किंवा वर्णापुरी टू मोले आसतले, अशा पद्धतीन रोड नेटवर्कींग पळयात तुमी, 6 lane 4 lane फ्लायओवर ब्रिजीस, बाकी सगळे इतर चौफेर विकास, कित्याक आम्ही आझाद देशात असतात. आणि तुम्ही सकाळ फुडें हांगा सगळे जण मुद्दम जाऊ, इतकी थंडी असताना सुद्धा तुम्ही सकाळ फुडें हांगा एकत्र झाले, म्हणून तुमकांय बी हांव शाबासकी पुरवीता आणि सगळ्यांनी बरं करू.